नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खूप वोलाटाईल सेशन राहिलेलं आहे. मार्केटमध्ये जबरदस्त डाऊन साईडला अपसाईडला मार्केटमध्ये मुवमेंट आले, पण एक चांगली गोष्ट आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झाली मित्रांनो, मार्केट जे आहे ते एंड ऑफ द डे ग्रीन मध्ये क्लोज झाले. निफ्टी इंडेक्स असेल, बँक निफ्टी इंडेक्स असेल, भलेही कोणतेही मार्केटमध्ये तेजी नाही, कुठल्याही हायर साईडला जास्त तेजी नाही, पण मार्केट ग्रीन मध्ये क्लोज झाले हेच आजच्या साठी आपल्याला काय महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बँक निफ्टीचा चार्ट जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आज चेक केला, तर आज 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बँक निफ्टी मित्रांनो सकाळी ओपन झाला. ओपन झाल्यानंतर मित्रांनो गॅप अप ओपन झालं होतं मार्केट. गॅप अप ओपन झाल्यानंतर तिथून मार्केटमध्ये कंटिन्यू जबरदस्त फॉल जो आहे तो काय झाला होता, बँक निफ्टीमध्ये आला होता. आणि हा फॉल मित्रांनो ऑलमोस्ट किती पॉईंटचा हे पण काय करा चेक करून घ्या. आजच्या सकाळच्या हाय पासून बँक निफ्टी मित्रांनो आज लो तयार केला होता 897 पॉईंटचा, म्हणजे बँक निफ्टी ऑलमोस्ट 2.5% एवढा पडला होता. आणि त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी सेम लो वरून या ठिकाणी 830 पॉईंट काय झालाय त्या ठिकाणी रिकव्हर झालाय. म्हणजे प्रचंड अनबिलिएबल रॅली जी आहे ती बँक निफ्टीमध्ये हायर साईडला आणि लोअर साईडला दोन्ही ट्रेडिंग सेशनमध्ये काय केले आजच्या मार्केटमध्ये दिसून आले. म्हणजे जबरदस्त वोलाटाईल सेशन जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झालेलं आहे. आज जे काय ऑप्शन बायर आहेत या ऑप्शन बायरला खूप मोठ्या प्रमाणात मार्केटनं मालामाल केलेला आहे. निफ्टीमध्ये देखील ऑलमोस्ट मित्रांनो सेम कंडिशन होती. निफ्टी इंडेक्स देखील या ठिकाणी ओपन झाल्यानंतर एक शार्प फॉल जो आहे तो ऑलमोस्ट 17,000 पर्यंत निफ्टीमध्ये आला होता. तिथून निफ्टी इंडेक्स पण मित्रांनो ऑलमोस्ट 200-250 पॉईंट हायर साईडला येऊन क्लोज झालाय लो पासून. म्हणजे लोअर साईडला मार्केटमध्ये बाईंग आले ही एक खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर टेक्निकल सेटअप बँक निफ्टी निफ्टीचं जर चेक केलं, या ठिकाणी निफ्टीचं जर डेली कॅन्डल व चार्ट बघितला, तर मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बा हा एरिया जो आहे ह्या एरियामध्ये मार्केट आल्यानंतर काय होईल, मार्केटमध्ये टेक्निकल बाउन्स बॅक घेईल. तर एक्झॅक्ट त्यानुसार आज मार्केटनं काय केलंय, ह्या पाठीमागच्या लेवलला 17,000 रिस्पेक्ट करून इथून मार्केटनं हायर साईडला एक बाउन्स बॅक घेतला दिसून येतोय. आय थिंक मला वाटतं की मार्केट जे आहे ते परत एकदा आता 18,000 जाण्याचा प्रयत्न जे आहे ते करणार आहे. कारण का पाठीमागचं जे काय रिपीटेशन झाले प्राईसचं ते मे बी इतर रिपीटेशन परत एकदा मार्केट काय करेल हायर साईडला जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे टेक्निकली जर तुम्ही मार्केटला बघितलं तर मित्रांनो मार्केट जे आहे ते अजून पण 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झाले. ऍक्च्युअली टेक्निकल मार्केट जे बाउन्स बॅक घ्यायला पाहिजे हे 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास वरून घ्यायला पाहिजे, पण बघू मार्केट काय करते. आता उद्यासाठी मित्रांनो मार्केटसाठी सर्वात मोठा रेजिस्टन्स आहे तो 17,359 असेल, त्यानंतर 17,529 हा दुसरा सर्वात मोठा टेक्निकल मार्केटसाठी हर्डल आहे. त्याचबरोबर 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज हे देखील मार्केटसाठी हर्डलचं काम करणार. म्हणजे अजून पण मित्रांनो मार्केट जे आहे ते सिलॉन राईजचं मार्केट आहे. ग्लोबल सेंटिमेंट वगैरे कसा चेंज होते ते बघावं लागेल. आणि मित्रांनो मार्केट ह्या जोपर्यंत ह्या सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे तोपर्यंत तुम्हाला सिलॉन राईज जर वापरलं तर जास्त फायदा उठवू शकतो. पण इन केस मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केट गॅप अप ओपन झालं ऑलमोस्ट 1%च्या आसपास किंवा ऑलमोस्ट 0.70% आसपास जर मार्केट गॅप अप ओपन झालं आणि तिथून जर पहिल्या 5 मिनिटात जर मार्केटनं लो ब्रेक नाही केला तर मात्र मित्रांनो बँक निफ्टीमध्ये एक खूप मोठी शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकते आपल्याला हायर साईडला भेटू शकते. कारण का उद्या बुधवार आहे, वीकली एक्सपायरीच्या अगोदरचं एक ट्रेडिंग सेशन आहे आणि मोस्ट ऑफ टाइम मित्रांनो वीकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला ऍक्शन पॅक जो आहे तो झालेला आहे. पण मित्रांनो दुसरी अजून एक प्रोबॅबिलिटी आहे, काय माहित आहे का, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट खूप जास्त ओलाटाईल झालंय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटमध्ये इतकी जास्त ओलाटिलिटी आली असेल तर मे बी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रोबॅबिलिटी अशी पण बनू शकते मार्केट एका खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड करेल, त्या ठिकाणी प्रीमियम खाण्याचं काम पण तुमचं केलं जाण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. म्हणजे ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला उद्यासाठी मार्केटसाठी रेडी राहावं लागेल. मित्रांनो बँक निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर मार्केटनं 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला रिस्पेक्ट देऊन तिथून मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास क्लोज झाले. बँक निफ्टीचं टेक सेटअप पण टेक्निकली शॉर्ट टर्म मध्ये बेरिश आहे. निफ्टी बँक निफ्टी दोन्हीचं टेक्निकल सेटअप काय मित्रांनो बेरिश आहे, पण लोअर साईडला मार्केटमध्ये बाईंग आले ही एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो आपल्याला मार्केटचा स्टडी करत असताना अजून एक खूप इम्पॉर्टंट डेटा पॉईंट जो आहे तो बघणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा चार्ट बघितला तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये एक चांगली गोष्ट झाली आहे. या ठिकाणी पुट रायटर जो आहे तो आलाय मार्केटमध्ये. ही खूप चांगली गोष्ट आहे. मार्केटमध्ये
चेंज इन ओआय मध्ये मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पुट राइटर मार्केट मध्ये आलाय 17,000 या ठिकाणी जबरदस्त पुट राइटिंग झाले 17,100 या ठिकाणी मार्केटमध्ये पुट राइटिंग झाले आणि 17,200 या ठिकाणी देखील मार्केटमध्ये जबरदस्त पुट राइटिंग आपल्याला झालेलं दिसून येतं आणि मार्केटचा सध्या एकच हार्डल आहे मित्रांनो या ठिकाणी 17,300 जर निफ्टीनं क्रॉस केलं तर निफ्टीमध्ये मित्रांनो 17,500 जाण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती आता सध्या जास्त झाली हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे मार्केट आता मित्रांनो तुम्हाला जर बेरिश पोझिशन घ्यायचं असेल मार्केटवर अग्रेसिव्ह बेरिश पोझिशन तर जोपर्यंत निफ्टी इंडेक्स 17,000 खाली डेली कॅन्डलवर क्लोज होत नाही तोपर्यंत निफ्टीवरती सध्या बेरिश पोझिशन घेण्यात काही अर्थ नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या काय सांगतोय मी 17,000 खाली बँक निफ्टी जोपर्यंत डेली कॅन्डलवर क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीवरती बँक निफ्टीवरती बेरिश पोझिशन सध्याला घेऊ नका उद्या जर 17,300 जर मार्केटनं क्रॉस केलं तर मार्केट पॉसिबल मित्रांनो 17,500 आणि 17,800 जाण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती ऑप्शन चेन मध्ये उद्या आणि परवासाठी दिसून येते बघू काय होतंय ते पण सर्वात महत्वाचं काय तर मार्केटमध्ये काही प्रमाणात पुट राइटर आलेत ही एक चांगली गोष्ट आपल्यासाठी आहे दुसरं मित्रांनो तुम्ही बँक निफ्टीचा जर ओआयचा डेटा चेक केला तर हा ओआयचा डेटा नेमका काय इंडिकेट करतोय ते पण काय करा पहिल्यांदा समजून घ्या मित्रांनो ओआयचा जर डेटा पोझिशनल बघितला तर अजून पण बँक निफ्टीमध्ये कॉल राइटरची संख्या जास्त आहे आणि हे कॉल राइटर मित्रांनो 38,000 खूप मोठ्या प्रमाणात असलेले दिसून येतील 38,500 आणि 39,000 कॉल राइटर आहे पण मित्रांनो चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर चेंज इन ओआयच्या डेटामध्ये मित्रांनो सध्या एकच कॉल राइटर खूप मोठा स्ट्रॉंगली उभा आहे तो म्हणजे 38,000 स्ट्राईक प्राईसला आणि इन केस मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं जर 38,000 जर गॅप अप ओपन होऊन क्रॉस केलं तर आय थिंक मला वाटतं की पहिल्या 4 ते 5 मिनिटांमध्ये बँक निफ्टी 200 ते 300 पॉईंट काय होऊ शकतो हायर साईडला जाऊ शकतो उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर पहिल्या 5 मिनिटांमध्ये बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो कमीत कमी 200 पॉईंट ते 300 पॉईंट काय होऊ शकतो त्या ठिकाणी हायर साईडला जाऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण मित्रांनो अजून एक दुसरा पॉईंट आहे आपल्या इकडे रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी आहे त्यांची मीटिंग सुरू झालेली आहे आणि ह्या मीटिंगमुळे पण मित्रांनो त्या मीटिंगच्या अगोदर मार्केट मे बी थंड पडू शकतं मुवमेंटच बिलकुल देणार नाही तुम्हाला आणि टेक्निकली बँक निफ्टीचं बिहेवियर आतापर्यंत काय ज्या ज्या वेळेला मित्रांनो मार्केट 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या मध्ये जाऊन क्लोज होतं त्या दिवशी मार्केटमध्ये बिलकुल मुवमेंट येत नाही मार्केट खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड करते त्यामुळे ह्या पण प्रोबॅबिलिटीसाठी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी काय करावं लागेल तयार राहावं लागेल पण मित्रांनो इन केस उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीनं जर 38,000 जर क्रॉस केलं तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये 38,500 आणि 38,900 ऑप्शनच्या चेनमध्ये क्लिअरली फिजिबल आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या तिथपर्यंत मार्केट जाण्याची प्रोबॅबिलिटी बँक निफ्टी आहे म्हणजे या दृष्टीने तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी काय करावं लागेल तयार राहावं लागेल मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर उद्या तुम्हाला ट्रेड टाकायचं असेल तर कोणत्या लेवल इम्पॉर्टंट ते पण तुम्हाला काय करावं लागेल बघावं लागेल मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा त्या ठिकाणी झिरोधा अपस्टॉक ॲलिस ब्लूची अकाउंट ओपनिंगची लिंक दिले त्या लिंक मार्फत तुम्ही एंजल ब्रोकिंगची लिंक आहे त्याच्यामार्फत अकाउंट ओपन करून प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मी एकच पुट ऑप्शन बाय करायला सांगितलं होतं या ठिकाणी 38,000 पुट ऑप्शन मध्ये आपल्याला ऑलमोस्ट 200 पॉईंट ची मुवमेंट जे आहे ते 8 ते 10 मिनिटांमध्ये आपण काय केली होती त्या ठिकाणी कॅच केली होती हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या काही लोकांनी 1 लाख काही लोकांनी 3-4 लाख 5 लाख 6 लाखापर्यंत पण प्रॉफिट आपण दिलेल्या लेवल्स वरती आणि ह्याच्यावरती बुक केलं आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जर खरंच स्टॉक मार्केटमधून पैसा मिळवायचा असेल तर कधीही दुसऱ्याचं प्रॉफिटचं स्क्रीनशॉट बघून त्या पद्धतीचं ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकाचं रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट ट्रेडिंग सायकोलॉजी त्या व्यक्तीचं मार्केटमध्ये रिस्क घेण्याची डेली कॅपॅसिटी ही वेगळी असते त्या व्यक्तीचा मार्केटमधला एक्सपिरियन्स वेगळा असतो तुम्ही जर असं दुसऱ्याचं स्क्रीनशॉट बघून जर ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न केला तर मे बी तुम्ही खूप मोठ्या आर्थिक लॉसला सामोरे जाऊ शकता त्यामुळे ते काय करायचं तुम्हाला मार्केटमध्ये टाळायचं ट्रेडिंग करत असताना आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये काम करत असताना अजून एक माझा सल्ला असेल किंवा मी ज्या लेवल्स देतो युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दररोज ह्या लेवलवर ट्रेड करताना कधीही तुमच्याकडे असणारं 100% कॅपिटल ट्रेडिंगसाठी वापरू नका जास्तीत जास्त 20% कॅपिटल काय करा मी दिलेल्या कॉलवरती डिप्लॉय करा त्याचबरोबर मित्रांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना 20 ते 30 पॉईंटपेक्षा जास्तीचा स्टॉप लॉस ठेवू नका आणि त्याच्यापेक्षा जास्तीची रिस्क पण तुम्ही मार्केटमध्ये घेऊ नका मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्स जर बाय करायचं असेल तर कुठून बाय करायचं मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी साधारणतः 37,447 च्या खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला तुम्ही सेल करू
नका. बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर तुम्हाला सेल करायचं असेल तर कुठून बँक निफ्टी सेल करायचं उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला बँक निफ्टी सेल बिलो 37,447 वरून बँक निफ्टी सेल करा. त्या ठिकाणी मित्रांनो 37,210 हे टार्गेट काय होईल तुम्हाला बँक निफ्टीमध्ये इझिली काय होऊ शकतं त्या ठिकाणी भेटू शकतं. त्यानंतर 36,910 जर खाली बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टी मित्रांनो 36,690 आणि त्यानंतर 36,500 खूप इमिडिएट खूप स्पीडनं काय करू शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण ओवायचा डेटा ज्या पद्धतीचा आहे टेक्निकल क्लोजिंग आजचं बँक निफ्टीचं ज्या पद्धतीत झाले त्यानुसार मला वाटत नाही की बाबा बँक निफ्टी या ठिकाणी डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. कारण का बँक निफ्टी ऑलरेडी मित्रांनो एका अपट्रेंड मध्ये ह्या अपट्रेंड लाईनचा या ठिकाणी मार्केट जे आहे ते काय करायला रिस्पेक्ट घेताना तुम्हाला क्लिअरली दिसून येते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या या ठिकाणी बँक निफ्टीची एक ट्रेंड लाईन आहे. ह्या ट्रेंड लाईनला काय करायला मार्केट रिस्पेक्ट घ्यायला लागले ज्या पद्धतीचं प्राइस रिजेक्शन आले त्यानुसार मार्केट या रेंजला सपोर्ट घेत करत या ठिकाणी एक नवीन हाय जो आहे तो हा स्विंग हाय क्रॉस केल्यानंतर काय करेल मार्केट घेण्याचा प्रयत्न करणार असणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी हायर हाय आहे या ठिकाणी पण हायर हाय आहे या ठिकाणी पण मार्केटमध्ये हायर आहे या ठिकाणी लो आहे या ठिकाणी हायर साईडला लो जो आहे तो तयार झाला या ठिकाणी पण हायर साईडला लो आहे या ठिकाणी पण हायर साईडला मार्केटनं काय केले लो केले म्हणजे हायर लो हायर हाय मार्केट ज्या पद्धतीनं तयार करते त्यानुसार मार्केट आय थिंक मला वाटतं की या ठिकाणी रिस्पेक्ट देईल आणि इतर रिस्पेक्ट देऊन मार्केट थोडं ह्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन करून इथून मार्केट जरूर एकदा हायर साईडला जाण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहे किंवा एक बुल ट्रॅपच्या माध्यमातून जरूर ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल. भलेही नंतर मार्केट खाली जरी आलं तरी चालेल काही अडचण नाही. मित्रांनो उद्या बँक निफ्टी जर बाय करायचं असेल तर बँक निफ्टी तुम्हाला उद्या कुठून बाय करायचं तर साधारणतः मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स उद्या 38,150 वरून तुम्हाला बाय करायचं आहे. बँक निफ्टी कुठून बाय करायचं आहे 38,150 वरून बँक निफ्टी तुम्हाला बाय करायचं आहे. बँक निफ्टी बाय अबाव 38,152 वरून काय करा त्या ठिकाणी बाय करा. या ठिकाणी 38,310 हे पहिलं टार्गेट भेटेल. 38,490 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 38,560 वरती जर बँक निफ्टी होल्ड असेल तर 38,720 पर्यंत मार्केट इझिली काय होऊ शकतं त्या ठिकाणी जाऊ शकतं आणि त्यानंतर 38,900 ते पण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा परवादीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला स्क्रीनवर काय होऊ शकतो बँक निफ्टीमध्ये भेटू शकतो. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या ह्या लेवलसाठी तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये काम करायचं. मित्रांनो पण हे मार्केटमध्ये काम करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवचला ह्या लेवल जे आहेत त्या कधी पण चेंज होऊ शकतात. त्याचा डेटा पॉईंट मार्केटमध्ये कधी पण चेंज होऊ शकतो. तो डेटा पॉईंट जर मार्केटमध्ये चेंज झाला तर त्या सिनारीवरती तुम्हाला प्रॉब्लेम देखील येऊ शकतो. त्यामुळे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट नुसार काम करत चला आणि मार्केट जोपर्यंत उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो ह्या रेंज मध्ये आहे तोपर्यंत कोणतीही अग्रेसिव्ह पोझिशन घेऊ नका. इथं तुमचा प्रीमियम बिलकुल वाढणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केट मे बी 1 ते 2 दिवस बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मार्केट ह्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन करण्याची प्रोबॅबिलिटी मला सर्वात जास्त वाटते. जरी डेटा पॉईंट मार्केटचा टेक्निकली मार्केट जर क्लोजिंग जे झाले ते बुलिश आहे माझ्या दृष्टीनं आणि ऑप्शनचा पण डेटा मला बुलिश असल्याचं मार्केट इंडिकेशन करतोय. पण भलेही मी मार्केटवर जरी बुलिश व्ह्यू एक्सप्रेस करत असलो तरी मार्केट मला वाटतंय जास्त प्रोबॅबिलिटी जी आहे ह्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन करण्याची पुढील 1 ते 2 ट्रेडिंग सेशन आणि त्यानंतर शुक्रवारी किंवा सोमवारी मार्केट रेंज ब्रेक करून हायर साईडला किंवा लोअर साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. सेम त्याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर निफ्टीवर पोझिशन घ्यायची असेल तर ही निफ्टीची पोझिशन आपण कुठून घेऊ शकतो आणि कशी घेऊ शकतो हे पण काय करू या ठिकाणी आपण बघूया. म्हणजे त्यानुसार तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी ट्रेड करणं जास्त सोयीस्कर. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून करायचं आहे तर साधारणतः या ठिकाणी निफ्टी इंडेक्स जोपर्यंत स्क्रीनवर मित्रांनो ह्या रेंजच्या आसपास आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत निफ्टीला सेल करू नका. म्हणजे निफ्टी 17,142 वरून तुम्हाला सेल करायचं आहे. निफ्टी 17,142 वरून निफ्टी सेल करा. 17,100 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,090 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,100 नंतर 17,060 हे टार्गेट भेटेल. 17,040 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 17,000 टार्गेट तुम्हाला काय होईल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बेबी निफ्टीमध्ये भेटू शकतो. पण निफ्टी मला वाटत नाही की बाबा डाऊन साईडला येईल आणि मार्केट लोअर साईडला सेलिंग प्रेशरमध्ये येईल. कारण का हे जे लो तयार झालेत हे आय थिंक मला वाटतं प्राइस रिजेक्शन दाखवतात. ह्याच्या खाली तर मार्केट जाणार नाही. अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन घेण्यात काही अर्थ नाही. जोपर्यंत डेली कॅन्डलवर निफ्टी 17,000 खाली
क्लोज होत नाही तोपर्यंत, कारण का हिस्टॉरिकल मार्केटने या ठिकाणून ऑलरेडी टेक्निकल बाउन्स बॅक जे ते घेतलेले, त्यामुळे आपण इथं निफ्टीवरती काय असणार आहे व्ह्यू जो आहे तो बुलिश असणार आहे, बरी लेवल आपण सेलचा कन्सिडर करत असलो तरी. ओके मित्रांनो, निफ्टीला उद्या बाय कुठून करायचं तुम्हाला, तर निफ्टी उद्या बाय करायला बेस्ट कंडिशन आहे मित्रांनो 17,311 वरून. निफ्टी कुठून बाय करायचं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला, निफ्टी बाय अबाव 17,311 निफ्टी बाय करा. 17,350 हे पहिलं टार्गेट भेटेल, 17,392 हे दुसरं टार्गेट भेटेल, 17,420 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 17,452 टार्गेट भेटेल, आणि 17,500 टार्गेट पण मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीवर आपल्याला दिसू शकतं मार्केटमध्ये जर शॉर्ट कव्हरिंग रॅली आली तर. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट जरी पॉझिटिव्ह क्लोज झालेलं दिसत असलं तरी ब्रॉडर मार्केटमध्ये पेन क्लिअरली आहे हे पहिला काय करा लक्षात घ्या, त्यामुळे त्याचा आपण आपल्याला मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.